म्हणतानाचा रावसाहेब दानवेंचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत। संतोष दानवेंनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र संतोष दानवेंचा अर्ज भरायला कार्यकर्त्यांची म्हणावी तेवढी गर्दी जमली नव्हती, त्यामुळे रावसाहेब दानवे स्वतः मैदानात उतरले आणि राज्यात उभ्या असलेल्या लोकांना त्यांनी काठी घेऊन चला सभेला चला असं म्हणायची वेळ आली आहे। सध्या दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पुढची सुद्धा ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। ठाकरेंनी आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं, मात्र आता आमच्या विरोधात उभं करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच नाही आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून आयात उमेदवार उभे करावे लागतायत, हे दुर्दैव असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय। या आमदारांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करण्यासाठी उद्धवजींना काँग्रेसमधून उमेदवारासाठी आयात करावं लागतंय, हे उद्धवजींचं दुर्दैव आहे। आता संजय गायकवाड समोर ज्या महिलाताई आहेत, त्यांनी काँग्रेसमध्ये देखील तिकीट मागितली होती, वंचितमधून मागितली होती, शेवटी उद्धवजींनी उपाटामध्ये घेऊन त्यांना तिकीट दिली। अशी इतकी वाईट अवस्था उद्धवजींची महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळते।